नमस्कार, मी संकेत तरक. आपण पाहत आहात एबीपी माझाचं डिजिटल प्लॅटफॉर्म. सध्या देशभरात एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे कॉमेडियन्सची. एक महिन्याभरापूर्वीची जर तुम्हाला गोष्ट आठवत असेल तर मुनावर फारुकीचे मुंबईतले शोज काही रद्द झाले होते आणि त्यानंतर आता कुणाल कामराचे काही शोज रद्द झाले आहेत. मुनावर फारुकीचे पुन्हा साऊथमधले शोज यावेळी रद्द झालेले आहेत. परंतु आज आपल्यासोबत सॅफ्रन थिंक टँक या संघटनेचे अध्यक्ष सिद्धांत मोहिते आपल्यासोबत आहेत. ते काय आहेत आपल्यासोबत ते आता मी तुम्हाला सांगतो. मुनावर फारुकीचे जे मुंबईतले शोज रद्द झाले होते ते रद्द करण्यामागे सिद्धांत मोहिते आणि त्यांच्या सॅफ्रन थिंक टँक या संघटनेचा हात होता आणि म्हणूनच त्यांच्यासोबत आज चर्चा करण्यासाठी आपण इकडे आलेलो आहोत. तर सिद्धांत, मुनावर फारुकी चे तुम्ही शोज रद्द केले, ते कॅम्पेन केलं, ते कॅम्पेन मुळात काय होतं आणि ते कॅम्पेन का केलं तुम्ही? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की मुनावर फारुकीचे मुंबईमध्ये काही शोज खूप पूर्वी झाले होते. त्यावेळेला मुनावर फारुकीने प्रभू श्रीराम व सीता मातेचा अपमान केला होता. त्याच्यानंतर तो मध्य प्रदेशला गेला आणि मध्य प्रदेशमध्ये त्याच्यावर FIR झाली, कारण त्याचे मुंबईचे यापूर्वीचे जे व्हिडिओज होते ज्याच्यात त्याने धार्मिक भावना दुखावल्या होत्या हिंदूंच्या, ते व्हिडिओज व्हायरल झाले होते आणि त्या व्हिडिओजच्या व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये त्याच्यावर FIR झाली. ही FIR झाल्यानंतर त्याला अटक झाली, तो जेलमध्ये होता आणि तो जेलमधून बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याला ऑब्व्हियसली बेल घ्यावी लागली आणि तो बेल घेऊन मुंबईमध्ये येणार होता अशी माहिती आम्हाला मिळाली. आम्हाला माहिती मिळताच आम्ही सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजींना एक पत्र लिहिलं आणि त्यांना आम्ही कळवलं की मुनावर फारुकी नावाचा हा जो कॉमेडियन आहे हा महाराष्ट्रात आणि मुंबईत येतो आहे, त्याच्यावरती 295A हे सेक्शन लावण्यात आलेलं आहे आणि ते डेलिबरेटली रिलिजियस सेंटिमेंट्सना हर्ट केल्याचं सेक्शन आहे. तर महाराष्ट्राची जे काही वातावरण आहे ते खराब होऊ नये म्हणून त्याच्या शोजचा आम्ही विरोध केला आणि त्या शोजवर कारवाई व्हावी किंवा ते कॅन्सल व्हावेत अशी मागणी केली. त्या व्यतिरिक्त आम्ही मुंबईचे पोलीस कमिशनर यांनासुद्धा पत्र लिहिलं, आम्ही गृहखात्यालासुद्धा पत्र लिहिलं, आम्ही गव्हर्नर साहेबांनासुद्धा पत्र लिहिलं, आम्ही सगळ्या अथॉरिटीजना पत्र लिहिलं. मुंबईच्या अनेक पोलीस स्टेशन्समध्ये सुद्धा आम्ही स्वतः जाऊन ही माहिती दिली की असा प्रकार मुंबईमध्ये घडणार आहे. आम्हाला सिस्टमने खूप चांगला रिस्पॉन्स दिला, कारण मुनावर फारुकीच्या शोज घडल्यामुळे काही गोष्टी महाराष्ट्रात होऊ शकतात, काही वातावरण बिघडू शकतं ही कल्पना पोलिसांना सुद्धा आली आणि त्यांनी योग्य ती कारवाई केली. ही कारवाई झाल्यानंतर मुनावरचे देशात सगळीकडे शोज लागले आणि त्यालासुद्धा विरोध झाला. तर ही आहे पूर्ण घटना. पण एकंदरीत जर पाहायला गेलं तर फ्रीडम ऑफ स्पीचचा इकडे मुद्दा येतो की कॉमेडियन जरी झालं तर ती एक व्यक्ती आहे आणि त्याला त्याचं मत व्यक्त करण्याची एक संधी मिळते, तो ती करतो करतो त्याच्या कलेच्या माध्यमातून करतो, तर त्याला विरोध का? आम्हाला मुनावर फारुकी किंवा कुठल्याही व्यक्तीचा विरोध नाही आहे. आम्ही कोणत्याही स्टँडअप कॉमेडियनला विरोध नाही करत आहोत. त्यांनी आमच्या देवी देवतांचा अपमान केला आणि आमच्या धार्मिक भावनांना दुखावलं यासाठी आम्ही त्यांचा विरोध करत आहोत. तर फ्रीडम ऑफ स्पीच फक्त जोक क्रॅक करणाऱ्यांसाठी आहे किंवा फक्त कलाकारांसाठी आहे असं नाही आहे. त्यांनी आमच्या भावनिक आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आणि त्या भावना दुखावल्यानंतर आम्ही जनतेतून एक मोहीम उभी केली आणि या शोजचा विरोध केला. तर मला वाटतं फ्रीडम ऑफ स्पीच हे आमच्यासाठी देखील आहे. फक्त स्टँडअप कॉमेडीच्या नावाने जर धार्मिक भावना दुखावण्यात येत असतील तर ते कोणी सहन नाही करणार. म्हणून आम्ही कायद्याचा वापर करून प्रशासनाला विनंती करून हे शोज कॅन्सल करण्याची मागणी केली आहे. इथे कुठेही आम्ही हिंसा केला नाही, कोणालाही अवैध प्रकारे काही मेसेजेस पाठवणे किंवा थ्रेट्स देणे असे प्रकारसुद्धा आम्ही केले नाही. उलट आम्ही हे काम करत असताना आम्हाला मला स्वतः थ्रेट्स आले. तर मला असं वाटतं की कायद्याचा वापर करून जर एक नागरिक आपली मागणी करत असेल तर मला वाटत नाही की पण एकंदरीत या सर्व जे तुमचं ते आंदोलन उभं राहत होतं मुनावर्षी काही तुमची चर्चा दरम्यान झाली किंवा त्याच्याकडून जर कोणी काही कोऑर्डिनेशन झालं? हो, तर सुरुवातीला आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र वगैरे दिलं, आम्ही सगळं गृहखात्याला कळवलं, त्यांनी कंप्लेंट्स फॉरवर्ड केल्या आणि त्यांची ॲक्शन सुरू झाली. त्यानंतर एक ट्विटरवर ट्रेंड झालं होतं, लोकांनी जनतेने एक 70-80 हजार लोकांनी ट्विट करून गो बॅक मुनावर असे काही ट्विट्स केले आणि ते त्याचा जेव्हा आम्ही रिपोर्ट घेतला तेव्हा 5-6 कोटी लोकांनी ते ट्विट्स बघितले होते. त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट झाला. तेव्हा मुनावर
च्या फॅन्स कडून मला धमक्या येत होत्या. त्या धमक्यांची मी कंप्लेंट सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रजिस्टर केली. मी त्यांना एक पत्र दिलं होतं. तर त्या कंप्लेंट्स जेव्हा यायला लागल्या, मी सोशल मीडियावरती सर्वांना कळवलं की मला थ्रेट्स येत आहेत. तो मेसेज पाहून मुनावरचा लगेच मला मेसेज आला इंस्टाग्रामवर की मी त्यांच्याशी बोलतो आणि ते खूप भावनिक होतात. दे बिकम सेंटिमेंटल वेन दे सी समथिंग अगेन्स्ट मी. असं मुनावरचं म्हणणं होतं की त्याचे फॅन्स भावनिक होतात जेव्हा त्याच्या विरुद्ध कोणी बोलतं. आणि त्याने म्हटलं की मी त्यांच्याशी बोलतो, पण मी त्याला विनंती केली की प्लीज तू मुंबईला येऊ नको, कारण इकडचं वातावरण आम्हाला खराब नाही करायचं. आणि तू आल्यामुळे तुझ्या मागच्या ज्या काही परफॉर्मन्सेसमधले व्हिडिओज, जे प्रभू श्रीरामांबद्दल अपमानकारक जे काही व्हिडिओज होते, ते पाहून लोकं नक्कीच त्याचा विरोध करतील, जे आम्हालासुद्धा नको आहे. तर तू मुंबईला येऊ नको, अशी आम्ही त्याला एक रिक्वेस्ट केली मेसेजेसमध्ये. तर खूप मोठं संभाषण झालं, ते मी तुम्हाला देईनच. पण हो, मुनावरशी एकदा या संदर्भात चर्चा झाली. पण एकंदरीत आता पुन्हा जर पाहायचं झालं तर कॉमेडी करणं, ती कला सादर करणं हे त्यांचं ब्रेड अँड बटर आहे. तर तुमच्या या आंदोलनांमुळे किंवा तुमच्या या विरोधामुळे कोणाच्या तरी पोटावर पाय येतो असं वाटत नाही तुम्हाला? मला असं वाटतं की अख्ख्या जगाने चार्ली चॅपलिनसारखे सुद्धा विनोदकार बघितलेले आहेत, जे कोणताही शब्द न म्हणता, किंवा मिस्टर बीनसारखे पण कलाकार बघितले आहेत, जे एकही शब्दाचा उच्चार न करता सुद्धा अख्ख्या जगाला हसवू शकतात. तर धार्मिक भावनांचा अपमान करून, देवी देवतांचा अपमान करून, दरवेळेला हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अपमान करून जर स्टँडअप कॉमेडी होणार असेल, आणि स्टँडअप कॉमेडीच्या नावाने फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन किंवा फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाने जर दरवेळेला ते हिंदू जनतेला सहनच करायचं असेल, तर मला वाटतं कुठेतरी चुकीचं आहे. पण यानंतरची तुमची आता वाटचाल काय असणार? मुनावरचे शो तुम्ही रद्द केले, कुणाल कामराचे काही शोज रद्द झाले, मुनावरचे पुन्हा काही शोज रद्द झाले. मुंबई नाही म्हटलं तरी कॉमेडियनसाठी हवं आहे. मुंबईत अनेक शोज होतात, त्यांचे अनेक प्लॅटफॉर्म्स मुंबईत उपलब्ध केलेले आहेत. तर यानंतरही 100% त्यांचे शोज मुंबईत लावले जाणार. कुणाल कामराचे असतील, मुनावरचे असतील, किंवा आणखी काही कॉमेडियन्सचे असतील. आणखी काही कॉमेडियन्स आहेत, त्यांची गेल्या वर्षी काही कॉन्ट्रोवर्सी, तेही कॉमेडियन्स असतील. तर त्या सर्वच कॉमेडियन्सला येत्या काळात तुमचा विरोध असणार आहे का? असं आहे की आम्हाला कुठल्या व्यक्तीचा पर्सनल आम्ही विरोध करत नाही आहोत. ज्यांनी धार्मिक भावना दुखावल्या आहेत, आम्ही फक्त त्यांचाच विरोध करत आहोत. आणि फक्त त्या कारणासाठीच करत आहोत की त्यांनी आमच्या देवी देवतांचा अपमान केला, पहिली गोष्ट तर ही. दुसरी गोष्ट ही की आम्हाला कुठल्या व्यक्तीला संपवायचं नाही. आम्हालाही हवं की आपल्या भारतातले युवा एका चांगल्या दिशेने जावेत. पण कोणीही जर यापुढे ही गोष्ट रिपीट केली तर नक्कीच त्याचा आम्ही विरोध करणारच आहोत. त्या व्यतिरिक्त मुनावर फारुकी असो, कुणाल कामरा असो, अच्छा मुनावर फारुकीचे शोज जेव्हा कॅन्सल झाले, लोकांनी म्हटलं की तो एका दुसऱ्या धर्माचा आहे म्हणून त्याचे शोज आम्ही कॅन्सल करत, तर असं नाही. आम्ही कोणाचा धर्म पाहिला नाही. ज्याने आमच्या देवी देवतांचा अपमान केला, मग तो कुणाल कामरा असो, देशाचा अपमान करणारा वीरदास असो, ते सगळे त्यांचा धर्म आम्ही पाहिलाच नाही. सो यात अजून एक मुद्दा येतो, तो म्हणजे इंटॉलरन्स. काही वर्षापूर्वी इंटॉलरन्ससुद्धा ट्रेंड झाला. तर कुठेतरी इंटॉलरंट भावना आहे तुमच्याशी ना वाटत तुम्हाला? आमची भावना इनटॉलरंट नाही आहे, कारण ह्यापूर्वी अनेक वर्षांपासून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या. पण आता असं आहे की हे जे कॉन्टेंट प्रड्युसर्स आहेत, असं आहे की हे जे कॉन्टेंट प्रड्युसर्स आहेत, यांना लाखो करोडो तरुण तरुणी पाहतात. आणि आम्हाला हे नाही हवं आहे की आमच्या भारत देशातील युवकांनी आपल्या देवी देवतांबद्दल एक चुकीचा मेसेज कन्झ्युम करावा, एक चुकीचा मेसेज घेऊन पुढे जावं. तर ह्या वेळेला यांचा विरोध करणं हे आम्हाला वाटतं आमचं काम आहे. आणि त्यांनी चांगल्या गोष्टींवर कॉमेडी करावी. देवी देवतांना सोडून इतर खूप सब्जेक्ट्स आहेत ज्याच्यावर स्टँडअप कॉमेडी, म्हणजे एकंदरीत पाहता येत्या काळात त्यांचे मुंबईत जर शोज असतील तर प्रायमरीली तुमचं असं म्हणणं आहे की त्यांनी हिंदू देवी देवतांवरती कॉमेंट्स करू नयेत? नक्कीच करू नयेत, आणि ते आम्ही टॉलरेट सुद्धा नाही करणार. त्याची शाश्वती नसेल तर तुम्ही त्यांचे शो होऊ देणार नाहीत असं तुमचं म्हणणं आहे? बघा, एवढं सगळं झाल्यानंतरही मुनावरचे 12 शोज कॅन्सल झाले, कुणाल कामराचे पण काही 10-11 शोज कॅन्सल झाले. मला असं वाटतं एवढं होऊन सुद्धा त्यांनी माफी नाही मागितली. याचा अर्थ त्यांना हट्ट करायचा आहे की त्यांना हे कंटिन्यू करायचं आहे. जर त्यांनी माफी मागितली असती तर मला वाटत नाही, मी सुद्धा एक युवा आहे, मला वाटत नाही की मी त्या दिशेने काम केलं असतं. कोणाचेही शोज कॅन्सल करण्याचं एक माझं ध्येय नाही आहे, पण लोकांपर्यंत चांगला मेसेज जाण्याच्या ध्येयामुळे मी हे केलं. त्यांनी माफी मागितली असती तर नक्कीच आम्ही एक पाऊल मागे घेतलं असतं, कारण त्यांनी एक पाऊल मागे घेतलं असं आम्ही समजलं असतं. पण ते नाही झालं,
आणि माफी जर त्यांनी मागितली भविष्यात तर आम्ही नक्कीच विचार करू, पण ॲज ऑफ नाव त्यांनी माफी मागितली नाही म्हणून आमचा लढा सुरू राहील आणि तो कायदेशीर लढा असेल. तर एकंदरीत पाहता सध्याचं जे कॉमेडियन्सच्या आजूबाजूचं जे राजकारण आहे ते तापलेलं आहे, आणि सिद्धांतचं असं म्हणणं आहे की येत्या काळात मुंबईत जर असे पुन्हा शोज होणार असतील, आणि तुम्हाला एक गोष्ट मगाशी पण सांगितली मी बोलता की मुंबई हे या कॉमेडियन्सचं हवं आहे, ते अनेक प्रकारचे क्लब्स आहेत, अनेक प्रकारचे प्लॅटफॉर्म्स आहेत, तिथे हे येऊन कॉमेडियन्स येऊन परफॉर्म करत असतात. त्यामुळे सिद्धांत जसं म्हणाला की जर ते धार्मिक गोष्टींवरती टीका टिप्पणी करणार असतील तर सिद्धांतचा त्याच्या ऑर्गनायझेशनचा आणि अनेक अशा ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांचा या कॉमेडियन्सला नक्कीच विरोध असेल. त्यामुळे एक गोष्ट इकडे स्पष्ट होते की हा वाद लगेच संपणाऱ्यातला नाही आहे आणि येत्या काळात याचा भोवतीचं राजकारण हे चांगलंच तापणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.